राज्यात तुर्तास तरी लॉकडाऊन लागणार नाहीये, आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी या संदर्भातले संकेत दिलेले आहेत. रुग्णसंख्या वाढत गेली तरी 100% लॉकडाऊनची आवश्यकता नाहीये, अत्यावश्यक सेवा सुरू ठेवायच्या आणि ज्याची गरज नाही त्या सेवा थांबवता येतील असं राजेश टोपे म्हणालेत. तसंच लसीकरणामुळे मोठा फरक पडलाय, पॉझिटिव्ह सापडणाऱ्यांमध्ये 90% लोकांना लक्षणं नाही आहेत आणि ज्यांच्यामध्ये लक्षणं आहेत त्यांच्यापैकी केवळ 1-2% रुग्णालयात भरती करावं लागतंय असं राजेश टोपेंनी म्हटलेलं आहे. माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या सूचनेवरून जी आज बैठक झाली ज्यामध्ये टास्क फोर्स पूर्ण उपस्थित होतं आणि फायनान्स डिपार्टमेंट, प्लॅनिंग डिपार्टमेंट आणि आमचा आरोग्य विभागाचे सर्व लोक, मेडिकल एज्युकेशनचे सगळे लोक उपस्थित होते. प्रामुख्याने त्याच्यामध्ये जे काही वाढत असलेली संख्या आहे त्या संख्येच्या अनुषंगाने आपल्याला काय काय करणं अपेक्षित आहेत आणि काय स्टँडिंग ऑर्डर्स असणं आवश्यक आहे ते आपण त्या ठिकाणी चर्चा झाली. सगळ्यात पहिलं महत्त्वाचं, आता काल आपण बघितलं 16,000 होते, त्याच्या अगोदर 12,000 होते, कदाचित आज आत्ता जे मला सांगण्यात येतं 25,000 आज त्या ठिकाणी संख्या राहील. आणि अशा पद्धतीनं साधारण जो आकडा येतो त्याच्या 1.5 पटीनं आकडा दुसऱ्या दिवशी येतो, म्हणजे अशा पद्धतीनं 3 दिवसात दुप्पट होण्याची परिस्थिती निर्माण होत आहे. आणि ही चिंता वाढवणारा विषय निश्चित प्रकारे संख्या वाढती आहे या दृष्टिकोनातून. यामध्ये प्रामुख्याने काय ठरलं तर एक जरूर आहे, यातला जमेची बाजू अशी आहे आणि ती चांगली बाजू अशी आहे, संख्या वाढती आहे पण 90% एसिम्प्टोमॅटिक आहेत, लक्षणं विरहित आहेत. आणि त्यामुळे 10% जे काही लक्षणं असतील त्यातले हॉस्पिटलमधली संख्यासुद्धा 1-2% आहे. आणि त्यामुळेच मला असं म्हणायचं की हा थोडासा या होत असलेल्या वाढीच्या संख्येच्या दृष्टिकोनातून थोडासा, ज्याला मी म्हणेल की हॉस्पिटलायझेशन कमी असल्यामुळे थोडासा आधार वाटणारा विषय आहे. याचे कारणं पण लक्षात आले, मुख्यतः वॅक्सिनेशन आपलं जे मोठ्या संख्येने झालेलं आहे त्या दृष्टिकोनातूनच आहे. काल जे ॲनालिसिस करण्यात आलं त्यामध्ये वॅक्सिनेशन झालेल्यांची संख्यासुद्धा काही प्रमाणात जे बाधित होतात परंतु त्याची तीव्रता अजिबात नाही आहे, त्यांना अजिबात एसिम्प्टोमॅटिक आहेत, ही सगळ्यात महत्त्वाची बाब असल्यामुळे मला सगळ्यांचं मत आहे की वॅक्सिनेशन हा फार महत्त्वाचा विषय असणार आहे, वॅक्सिनेशन करणं गरजेचं आहे. आणि त्यामुळं वॅक्सिनेशनच्या संदर्भात काल अशी एक चर्चा झाली होती की नवीन जे प्रधानमंत्री महोदयांनी हेल्थ वर्कर्सचं वॅक्सिनेशन सांगितलेलं आहे आणि 15-18 वयोगटाचं वॅक्सिनेशन सांगितलेलं आहे, ह्या सगळ्या हेल्थ वर्कर्सचा बूस्टर डोस, या सगळ्या संदर्भाने प्रायव्हेट हॉस्पिटल्सचं म्हणणं आहे की आमच्याजवळ वॅक्सिन उपलब्ध आहेत, आम्हाला आणि सगळे लोक आम्ही आमचे स्वखर्चानीसुद्धा करायला तयार आहोत, परंतु आत्ता सध्याचा नियम असा आहे की गव्हर्नमेंटच्याच हॉस्पिटलमध्ये जाऊन करणं अपेक्षित आहे. तर असा आम्ही असा निर्णय घेतला की पहिला निर्णय की त्यांच्या हॉस्पिटलमध्ये त्यांना वॅक्सिनेशन करून देण्याची परवानगी द्यावी आणि त्या दृष्टिकोनातूनचा तो निर्णय निश्चित प्रकारे झालेला आहे. नंबर बूस्टर डोस संदर्भात प्रायव्हेट हॉस्पिटलच्या. नंबर 2, IEC म्हणजे इन्फॉर्मेशन एज्युकेशन कम्युनिकेशन प्रचंड वाढवण्याची आवश्यकता आहे, कारण ज्या संख्येने वाढत आहे त्या संख्येच्या तुलनेत प्रत्येक व्यक्तीला आता होम क्वारंटाईन करणं हाच महत्त्वाचा किंवा होम आयसोलेशन असणं हे महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे त्या व्यक्तीला कळावं की बाबा मी काय खऱ्या अर्थाने पथ्य पाळलं पाहिजे, तर त्या दृष्टिकोनातून त्यांनी स्वतःला वेगळं ठेवणं, रेग्युलरली जे 6 मिनिट्स वॉक आहे तो करणं, त्याच्यानंतर SPO2 तपासणं आणि अन्य काही जो जर त्यांना वाटत असेल की बाबा कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर तर सगळं पाळलंच पाहिजे पण थोडेही सिमटम्स आले तर सिमटम्स आल्यानंतर मग आपण त्याचा कोविड पॅनल ब्लडचं करणं किंवा अन्य CT scans वगैरे करणं ह्या सगळ्या काही गोष्टी नंतर करता येऊ शकतील. तर अशा स्वरूपाने काही IEC 2 दिवसाच्या आतमध्ये ताबडतोबीनं IEC ॲग्रेसिव्हली माध्यमं, वर्तमानपत्र आणि सगळ्या लोकांपर्यंत होर्डिंग्स, बोर्ड्स सगळीकडे लावून लोकांपर्यंत हे जनजागृती करणं सगळ्यात महत्त्वाचा बाब राहील, हे त्यात महत्त्वाचा उल्लेख झालेला आहे. त्याचबरोबर म्हणजे त्याला होम आयसोलेशन किंवा क्वारंटीन करत असताना त्यांना चांगल्या पद्धतीनं
खऱ्या अर्थाने मॉनिटरिंग स्वास्थ्य विभाग कसा करू शकेल फोनवरून, त्याचे काही प्रश्नावली तयार करायची आणि त्या प्रश्नावलीच्या माध्यमातून प्रत्येकाला आपण काम द्यायचं। आता एक आहे की कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचा जो काही आमचा मोठा वर्ग आहे की एकाला झाल्यानंतर त्याची हाय रिस्क लो रिस्क कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणं, हा जो काही मोठा वर्ग आहे इतक्या मोठ्या संख्येने वाढत असल्यामुळं ते काम कदाचित थोडं कमी झालं तरी चालेल, परंतु मुख्य काम जे वाढवायचं आहे ते मॉनिटरिंग करायचं, जे होम क्वारंटाईन लोक आहेत त्यांचं मॉनिटरिंग करायचं। तर हे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचा खरा जो स्टाफ आहे किंवा आमचा जो मोठा कर्मचारी वर्ग आहे तो मॉनिटरिंगच्या दृष्टिकोनातून सुद्धा वापरावा, असं एक महत्त्वाचा निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे। त्यामुळे मी आय सीचं सांगितलं, होम क्वारंटाईन किंवा आयसोलेशन असलेल्या लोकांना कसं मॉनिटरिंग करायचं ते पण मी सांगितलं। क्वारंटाईनचा जो पिरियड आहे तो सर्व पिरियड आत्तापर्यंत वेगवेगळे लोक वेगवेगळा सांगत होते, काही 5, काही 7 आणि काही 14, तर आता सर्वानुमते असं ठरलं की 7 दिवसाचं क्वारंटाईन पिरियड असणार आणि फॉलोड बाय RT-PCR म्हणजे निगेटिव्ह येणं गरजेचं आहे। तर अशा पद्धतीनं क्वारंटाईनच्या संदर्भातली जी काही व्याख्या आहे ती पण त्या ठिकाणी ठरवण्यात आलेली आहे। आता राहिला प्रश्न टेस्टिंगच्या संदर्भात। आता टेस्टिंगच्या बाबतीत ज्या पद्धतीनं पॉझिटिव्ह आता 25,000 आज आलेत, उद्या कदाचित 30,000-35,000 पर्यंत जाऊ शकेल,